जालना जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं बागायती शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्वीच कपाशीची लागवड केली. आता मात्र पावसात खंड पडलाय. कोवळी पिकं उगवली आहेत मात्र ती करपत आहेत. शेतकरी उपलब्ध पाणी ठिबकच्या माध्यमातून देऊन पीक जगवायचा प्रयत्न करतोय. मात्र विहिरी आटायला लागल्यात. पाऊस झाला नाही तर शेतकरी अक्षरशः बर्बाद होणार आहे. भर पावसाळ्यात ठिबकच्या माध्यमातून कपाशीला पाणी देण्याची वेळ जालना जिल्ह्याच्या बोरखेडी गावचे शेतकरी ज्ञानेश्वर बोर्डे यांच्यावर आली आहे. जमिनीवर आलेलं कोवळं पीक कसंबसं जगवण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर यांच्याकडून केला जातोय. पावसाळा सुरू होऊन आता 2 आठवडे उलटून गेले तरी समाधानकारक पाऊस न झाल्यानं त्यांची चिंता वाढली आहे. खरं तर दररोज आभाळ दाटून येतं मात्र पाऊस पडत नसल्यानं पीक करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. विहिरीला फारसं पाणी येत नसल्यानं हे संकट आणखीनच गडद होऊ लागलंय. आम्ही 8 गुंठेची कपाशी लागवड करेल ठिबक करून, त्यामध्ये आता विहिरीमध्ये काम कमी पाणी असल्यामुळे फक्त 10 मिनटं मोटर चालते. तर रोजच्या रोज फक्त 10 मिनटं मोटर चालते सर. त्यामध्ये आता काही झाडं आमची सुकायला लागली आणि काही चालते. पावसानं आणखी ओढ दिल्यास ज्ञानेश्वर यांचा पेरणीचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थिती परिसरातील सर्व शेतकऱ्यांची झाली आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची पेरणी केली. त्यासाठी वेळप्रसंगी खासगी सावकाराकडून पैसे घेतले. शेतकऱ्याचा खर्च सर भरपूर झाला. आता काही बी बियाणं भरून ठेवलेलं आहे सर्व. पाऊस नाही आला ते काही उपयोगच नाही येणार ना. पावसाचा अंदाज घेऊन अनेक शेतकऱ्यांनी उशिरा शेतीच्या मशागतीला सुरुवात केली आहे. मात्र पावसाचा पत्ता नसल्यामुळे मशागतीची कामं खोळंबली आहेत. पावसाला आणखी उशीर झाल्यास पेरणी उशिरा होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता माझ्याकडे माझ्या शेतात सध्या मोगडा चालू होता. जर पाऊस जर टायमावर आला असता तर मी मोगड्याचं रातपाट करून कसंही करून मी रान तयार केलं असतं. पण पाऊस नसल्यामुळे कोणत्याही कामाला माझ्या गती येत नाहीये. आणि असंच जर परिस्थिती राहत चालली तर शेतीचे कामं कोणतेही टाईमशीर होणार नाही. मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसानं दडी मारल्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप पेरणी रखडली असून त्यांचे डोळे आता आभाळाकडे लागलेत. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.